नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता मिटली आहे, कारण नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोर्बे धरण 97% भरलंय. गेल्या 2 दिवसांपासून धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसतोय. धरणात 35,88,080 मिलीमीटर पाऊस बरसलाय. नाशिक जिल्ह्यात पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या 48 तासात 603 मिलीमीटर पाऊस बरसलाय. धरण 100% भरलंय, त्यामुळे वीज निर्मितीतही सुरू करण्यात आले. 3,370 क्युसेक पाणी वक्राकार दरवाज्यातून सोडण्यात येत आहे. नाशिक शहरातील पुराची परिस्थिती आता ओसरायला लागली आहे. नाशिक शहरात पावसाची तीव्रता कमी झाली. गंगापूर धरणातला विसर्ग 8,000 3,000 करण्यात आलाय. नांदूर मधमेश्वर धरणातून 35,000 विसर्ग 15,000 करण्यात आलाय. त्यामुळे ग्रामीण भागातला पुराचा धोका कमी झालाय. जायकवाडीकडे वेगानं पाण्याचा प्रवास सुरूच आहे. राहुरी तालुक्यातील मुळा धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. जायकवाडीसाठी हा विसर्ग केला जातोय. 11 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. धरणाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली जाते. या विलोभनीय दृश्यांचा धरणाच्या जवळ असलेल्या बारगाव नांदूर या गावातील ग्रामस्थांनी आनंद लुटलाय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणमध्ये पूर आलाय. ब्राह्मणगाव तांड्यावरच्या एका ओढ्याच्या पुरामुळे रस्ताच वाहून गेला, त्यात बाईकही वाहून गेली. सुदैवानं तिघांना वाचवण्यात यश आलं. रस्ता वाहून गेल्यानं नागरिक जीव धोक्यात घालून ट्रॅक्टरनं रस्ता पार करतात. हिंगोली जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहत जाऊन 2 बैल आणि 1 गायीचा मृत्यू झालाय. हिंगोली तालुक्यातील पिंपरखेडमध्ये हा प्रकार घडला. शेतकऱ्यांना पोहोच स्वतःचा जीव वाचवला. काम संपवून घरी परतत असताना पुराच्या पाण्यात हा प्रकार घडलाय. सलग दुसऱ्या दिवशी परभणी जिल्ह्यातील गेलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले. त्यातील 4 दरवाजे 1 मीटरनं 6 दरवाजे 1/2 मीटरनं उघडण्यात आले. पूर्णा नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे प्रशासनाकडनं नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत महाडमध्ये पूर नियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. कोकण रेल्वेचा भराव महाडमधील पुरास कारणीभूत असल्याचं धक्कादायक मत या बैठकीत पर्यावरण अभ्यासकांनी मांडलंय. सावित्री नदीवरील पडलेल्या जुन्या पुलाचे अवशेष अद्याप पाण्यात आहेत. त्यात नव्या पुलाच्या दोन्ही बाजूला 300-300 मीटर भराव आणि बांधकाम केल्यानं पुराचं पाणी MIDC मध्ये शिरल्याचं पर्यावरण अभ्यासकांनी सांगितलंय. व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार निफाडमध्ये घडलाय. टोमॅटोसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटोचं वजन कमी भरावं म्हणून एका व्यापाऱ्यानं वजन काट्याला पिशवीच्या सहाय्यानं दगड बांधून ठेवले होते. ही बाब एका शेतकऱ्याच्या लक्षात आली आणि त्यानं याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर व्यापाऱ्यांचे वजन काटे तपासण्याची मागणी शेतकऱ्यांकडनं केली जाते. नाशिक जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. मुसळधार पावसामुळे खरीपातला कांदा शेतातच कुजून गेला, तर दुसरीकडे चाळीतला कांदाही सडू लागल्यानं कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे. बदलत्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता हतबल झालाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे